नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण गणिताच्या तीन अंकी संख्यांची ओळख पाहिली होती. त्या ठिकाणी आपण आता तीन अंकी संख्यांची ओळख करून घेतलेली आहे आणि आपण तीन अंकी संख्या आता वाचन आणि लेखन हे कसं करायचं या ठिकाणी आपण पाहणार आहे. तीन अंकी संख्या वाचन लेखन लक्षात ठेवा. तर या ठिकाणी वेळेअभावी आम्ही काय केलेलं आहे की संख्या या ठिकाणी चार्ट असं तयार केलेलं आहे आणि या संख्येचं आपण काय करायचं आहे तर वाचन करायचं आहे. तीन अंकी संख्येचं वाचन लेखन मी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या पाठामध्ये मला सांगितलं होतं की एकशे म्हणजे शंभर, शंभर एकक म्हणजे शंभर, एकशे म्हणजे पण शंभर आणि शतक म्हणजे पण शंभर हे मी तुम्हाला मागील पाठामध्ये सांगितलं होतं. आपण तीन अंकी संख्येची ओळख करून घेतली होती ते आता या ठिकाणी आपण वाचायचं आहे. शंभरच्या पुढे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला या ठिकाणी बघा एक शतक शून्य आणि एक हे आपण शिकलो होतो. एकशे एक, एकशे एक, एकशे एक अशा पद्धतीने आपण या संख्यांचं काय करायचं आहे वाचन आणि लेखन करायचं आहे. आता मध्ये मी संख्या काय ठिकाणी या ठिकाणी मध्ये संख्या गाळलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी संख्या तुम्ही भरायची लक्षात ठेवा. आपल्या वहीमध्ये जेव्हा तुम्ही लिहित असता त्यावेळेला ती संख्या तुम्ही काय करायची आहे भरायचे. तर आपण या ठिकाणी काय करूया संख्येचं वाचन करूया. लक्षात ठेवा या ठिकाणी आपण संख्येचं वाचन करूया. एकशे एक, एकशे दोन या ठिकाणी येणारी संख्या आहे, एकशे तीन, एकशे चार, एकशे पाच, एकशे सहा या ठिकाणी येणारी संख्या आहे, एकशे सात, एकशे आठ आणि या खालची येणारी संख्या आहे एकशे नऊ. या ठिकाणी येणारी संख्या आहे एकशे नऊ, खालची आहे एकशे दहा. अशा रीतीने हा एक कॉलम एक चार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसरं वाचन करणार आहे. आपण काय केलेलं आहे या ठिकाणी सरळ शंभरच्या पुढेच नेलेलं आहे, दहाच्या पुढे नाही. त्या ठिकाणी दहाच्या पुढे घेतलं असतं तर एकशे अकरा आले असते. आपण शतकच बदलले लक्षात ठेवा. आपण या ठिकाणी शतकाचं वाचन करणार आहे, तीन अंकी संख्येचं वाचन करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शतक घेतलेलं आहे, दोन शतक आहे म्हणजे दोनशे. आपण वाचनासाठी एकदम पुढे गेलेलं आहे, एकदम पुढचा टप्पा किंवा मोठा टप्पा घेतलेला आहे. कारण तीन अंकी संख्या आपल्याला वाचता याव्या, तीन अंकी संख्या आपल्याला काय करता याव्यात वाचता याव्या यासाठी हा पुढचा टप्पा आहे लक्षात ठेवा. तर एकशे नंतर सरळ दोनशेच आहे. आपण एकदम मोठी उडी मारलेली लक्षात ठेवा. या ठिकाणी एकशे दहा, एकशे अकरा येते आपण घेतलेलं लक्षात ठेवा. डायरेक्ट एक शतकाचाच फरक घेतलेला आहे, एक शतकावरच मुंबडी मारलेली आहे. तर लक्षात ठेवा दोनशे अकरा, दोनशे बारा या ठिकाणी येणारी जी रिकामी संख्या आहे ती दोनशे तेरा. हे तुम्ही सरळ वाचू शकताय, परंतु तुम्हाला अंक ज्ञान व्हावं, संख्या ज्ञान व्हावं यासाठी हा चार्ट घेतलेला आहे. ही चौकटीमध्ये अंक घेतले तुमच्या सरावासाठी घेतले आहेत लक्षात ठेवा. आणि तुम्ही आता सराव घरी करायचा आहे, पुढे भरपूर मोठं आहे, परंतु मी वेळाअभावी त्या ठिकाणी फळावरती दुसरं आपण गणित शिकायचं आहे, अंक लेखन शिकायचे तीन अंकी, त्यामुळे कमी घेतलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा. दोनशे चौदा, दोनशे पंधरा, दोनशे सोळा, दोनशे सतरा, दोनशे अठरा, दोनशे एकोणीस, दोनशे वीस अशा पद्धतीने पुढचा आपण अंक वाचायचा आहे. आपण एक शतक, दोन शतक, तीन शतक आता तिसऱ्या शतकावरती आपण गेलेलो लक्षात ठेवा. तिसऱ्या शतकापर्यंत आपण गेलेलो आहोत. तीनशे अकरा, तीनशे बारा, तीनशे तेरा, तीनशे चौदा या ठिकाणी येणार आहे. तीनशे तेरा आणि तीनशे पंधराच्या मधला अंक आहे तीनशे चौदा. आता तीनशे पंधरा आणि तीनशे सतरा याच्या मधला अंक येणार आहे तीनशे सोळा. तीनशे सतरा या ठिकाणी येणार आहे तीनशे अठरा, तीनशे एकोणीस, तीनशे वीस अशा पद्धतीने आपण तीन अंकी संख्याचं वाचन करायचं. अशा पद्धतीनं तीन अंकी संख्याचं या ठिकाणी काय करायचं आहे वाचन करायचं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, आपण या ठिकाणी त्रिकोण लिहिले आणि याच्यावरती अंक लिहिलेले आहेत. त्रिकोण दिलं आणि याच्यावरती अंक दिले. कोणताही अंक घ्या, पुस्तकात आपण दिलेलंच घेतलेलं या ठिकाणी. पुस्तकामध्ये दिलेला अंकच आपण या ठिकाणी घेतलेला आहे. एक दोन तीन किंवा एक तीन दोन, एक
सॉरी 3 5 0 3 0 5 अशा पद्धतीने अंक घेतले. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर अंक एकदाच वापरून काय करायचं आहे अंक एकदाच वापरून तीन अंकी संख्या तयार करा. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा लक्षात ठेवा. प्रत्येक अंक या ठिकाणी घेऊ आपण प्रत्येक अंक एकदाच वापरून काय करायचं आहे आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तीन अंकी संख्या तयार इथे एक आहे लक्षात ठेवा. प्रत्येक अंक एकदाच वापरून आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायच्या आहेत. तर चला बघूया आपण संख्या तयार करू तीन अंकी संख्या या ठिकाणी. तर संख्या तयार करत असताना मला काय करायचं आहे एक अंक एकदाच वापरायचा आहे तो अंक डबल वापरायचा नाही. सुरुवातीला आपण 1 2 3 वरती या ठिकाणी संख्या कोणती तयार होते ते बघूया. 1 2 3 या ठिकाणी थोडा रंगीत करून घेतो तुमच्या लक्षात येईल. 1 2 3 1 2 3 123 ही संख्या तयार झाली. 123 आता या ठिकाणी आपण जाऊया या 1 3 2 वरून जाऊ आपण. कसं जाऊया 1 3 2 1 3 2 या संख्येचं आपण वाचन करायचं आहे 132 एकशतक हा दशक तीन दशक आणि 2 एकक. आपण दशक एकक आणि शतक हे मागे शिकलेलं आहे. याच्यावर याचं वाचन कसं करायचं आहे संख्येचं 132. पुढची संख्या आपण करायची आहे बघा एक अंक आपण एकदाच वापरायला ठरवलं आहे बरोबर आहे का. आता 2 वरून जाऊ 2 1 3 2 1 3 किंवा असं करतो रंग बदलतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. लक्षात ठेवा आपण या ठिकाणी रंगच बदलू 2 1 3 2 1 3 213 या ठिकाणी जो अंक तयार झाला जी संख्या तयार झाली ती आहे 213. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे आपल्याला दुसरी संख्या बघूया अक्षरामध्ये 2 3 1 2 3 1 231 ही संख्या तयार झाली. त्याच्या पुढची संख्या आपण पाहायची आहे. या ठिकाणी आपण रंग बदलू थोडासा म्हणजे लक्षात येईल की हा अंक घेतला हा अंक घेतला आता आपण हा अंक घ्यायचा 3 3 1 2 3 1 2 312 312 3 1 2 आता 3 2 1 हे अंक घेतला घ्यायचे 3 2 1 ही पुढची संख्या तयार झाली 321 321. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी तीन अंकी संख्या तयार केली. अंक एकदाच वापरलेला आहे दुसऱ्या वेळेला अंक वापरलेला नाही आणि वापरायचाही नाही लक्षात ठेवा. आता हा जो खालचा त्रिकोण आहे याच्यापासून आपण संख्या तयार करायची लक्षात ठेवा. बघा 3 5 0 किंवा सोबत आपण इकडून करू 3 0 5 3 0 5 305 305 305 या ठिकाणी 305 ही संख्या तयार झालेली आहे. आता आपण दुसरे बघायचे 3 5 0 3 5 0
350 ही संख्या तयार झाली. कोणती संख्या तयार झाली? 350. आता आपण थोडासा रंग बदलू आणि पुढचा संख्या बघायची आहे आपल्याला. या ठिकाणी 5, या ठिकाणी आपण 0 घ्यायचं नाही. का घ्यायचं तुम्हाला नंतर सांगतो. 5 3 0, 5 3 5 3 0, 530. 530 ही संख्या तयार होते. आता या ठिकाणी आपण दुसरी बघूया. 503, 503, 503, 530 आणि 503 ह्या संख्या तयार झाल्या. आता या ठिकाणी बघा, जर आपण ही संख्या तयार केली ही आपण माहितीसाठी घ्यायचं आहे. 0 3 5 आणि 0 5 3 ह्या जर संख्या आपण घेतल्या तर ह्या संख्या 3 अंकी संख्या होत नाही. का होत नाही? कारण या ठिकाणी शतक आहे का रे? शतक आहे का? शतक 0 आहे. शतक किती आहे? 0 आहे. लक्षात ठेवा, शतकाचा जो घर आहे तिथे काय आहे? 0 आहे. फक्त एकक दशक, एकक दशक आहे. म्हणजे ही संख्या तयार झाली 35 आणि ही झाली 53. ही झाली 53. या घरामध्ये बघितलं तुम्ही, हा 0 आहे. आपण जर रंगीत करून तुमच्या लक्षात येईल हा 0 आहे तर शतक नाही. लक्षात ठेवा, पुनर्शतक केले म्हणजे नाही. या ठिकाणी पण हा 0 आहे, शतक नाही. या ठिकाणी 1 2 3 5 कोणताही अंक आहे तर शतक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, फक्त एकक आणि दशक आहे, एकक आणि दशक आहे. म्हणजे हे झाले 35 आणि हे झाले 53. त्यामुळे ह्या दोन संख्या 3 अंकी होत नाही. किती अंकी होतात? 2 अंकी. लक्षात ठेवा, त्यामुळे हे संख्या वाचन आहे तुम्ही पान नंबर 84, ग्रंथाचा पान नंबर 84 वाचायचा आहे. पुस्तक जवळ ठेवायचं आहे, पाहायचं आहे आणि वही सोडवायचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.